नमस्कार। आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सामान्य ज्ञान या घटकामधील 25 प्रश्नांची चर्चा करणार आहोत। यातील पहिला प्रश्न आहे, भारतीय प्रमाण वेळ ही टिंबटिंबनुसार ठरवली जाते। तर भारतीय प्रमाण वेळ जी आहे ही 82° पूर्व रेखावृत्तावरून ठरवली जाते, म्हणजे 82° 30' पूर्व रेखावृत्तावरून भारतीय प्रमाण वेळ ठरवली जाते, की जी जागतिक प्रमाण वेळेपेक्षा 5.5 तासांनी पुढे आहे। तर भारतीय प्रमाण वेळ ही 82° पूर्व रेखावृत्तावरून ठरवली जाते। मणिपूर या राज्याची राजधानी इम्फाळ आहे, मणिपूर या राज्याची राजधानी इम्फाळ आहे। ब्रह्मपुत्रा नदीला अरुणाचल प्रदेशमध्ये टिंबटिंब या नावाने ओळखतात। ब्रह्मपुत्रा नदीला वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं, म्हणजे उदाहरणार्थ ब्रह्मपुत्रा नदी हिमालय पर्वतरांगेत तिबेटच्या बुरांग जिल्ह्यामध्ये उगम पावते आणि त्या ठिकाणी तिला चांगपो नावाने ओळखलं जातं, चांगपो या नावाने तिला ओळखलं जातं। त्याच्यानंतर पुढे अरुणाचल प्रदेशमध्ये तिला दिहांग नावाने ओळखतात, अरुणाचल प्रदेशमध्ये तिला दिहांग नावाने ओळखलं जातं। तर पुढे आसाममध्ये तिला ब्रह्मपुत्र, आसाममध्ये ब्रह्मपुत्र किंवा ब्रह्मपुत्रा या नावाने ओळखलं जातं। आणि ही नदी ज्या वेळेला पुढे बांगलादेशमध्ये वाहत जाते तिला बांगलादेशमध्ये तिला जमुना नावाने ओळखलं जातं, म्हणजे अशी जी वेगवेगळी नावं प्रत्येक प्रांतामध्ये वापरली जातात। पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब निर्यातीमुळे भारताला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळते। अर्थात दिलेल्या पर्यायापैकी जर उत्तर निवडायचं झालं तर आपण चहाच्या निर्यातीमुळे भारताला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळते असं म्हणू शकतो। परंतु ज्यावेळेला आपण 2019-20 आर्थिक सर्वेक्षण अहवालाचा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की भारताला जे सर्वात जास्त परकीय चलन जे आहे किंवा भारतातून सर्वात जास्त निर्यात केलेल्या ज्या वस्तू आहेत त्यामध्ये प्रथम क्रमांक जो लागतो तो पेट्रोलियम वस्तूंचा, प्रथम क्रमांक जो लागतो तो पेट्रोलियम वस्तूंचा, त्याच्या खालोखाल मौल्यवान खडे, त्यानंतर औषधे, त्यानंतर सोने या किंवा अन्य मौल्यवान धातू यांचा क्रमांक निर्यातीमध्ये सर्वात जास्त आहे 2019-20 नुसार। पहिलं पेट्रोलियम वस्तू, 2 मौल्यवान खडे, 3 औषधे, 4 सोने। त्याचबरोबर भारताकडून निर्यात केल्या जाणारे जे सर्वात जास्त निर्यात केले जाणारे जे ज्या देशांना निर्यात केली जाते त्या देशांच्या क्रमांकामध्ये जो पहिला क्रमांक आहे तो अमेरिकेचा लागतो। भारताकडून सर्वात जास्त निर्यात ही अमेरिकेला होते, त्यानंतर संयुक्त अरब अमिरात, युनायटेड अरब अमिरात, त्याला त्याचा दुसरा क्रमांक लागतो। तिसरा क्रमांक हा चीन आणि चौथा क्रमांक हा हाँगकाँग या देशांचा लागतो। या देशांना भारत जास्तीत जास्त निर्यात करत असतो। भारताकडे आयात होण्याचं जे प्रमाण आहे, आयातीचं जे प्रमाण आहे, हे अर्थातच चीनकडून भारताला सर्वात जास्त आयात होते। त्यामध्ये आयात होणाऱ्या ज्या वस्तूंचा क्रम जर आपण बघितला तर भारत सर्वात जास्त आयात ही कच्च्या पेट्रोलियम तेलाची करतो, कच्च्या पेट्रोलियम तेलाची आयात ही सर्वात जास्त करतो। त्यानंतर सोने, त्यानंतर कोळसा आणि कोक या घटकांची आयात सर्वात जास्त केली जाते। आणि सर्वात जास्त आयात ज्या देशांपासून केली जाते त्या देशामध्ये पहिला क्रमांक लागतो चीनचा। सर्वात जास्त आयात ही पहिल्यांदा सर्वप्रथम सर्वात जास्त आयात ही चीनमधून केली जाते। चीन खालोखाल अमेरिकेकडून आयात केली जाते, अमेरिकेपाठोपाठ युनायटेड अरब अमिरात म्हणजे UAE कडून ती आयात केली जाते, संयुक्त अरब अमिरातकडून आणि सौदी अरेबिया अशा देशांकडून सर्वात जास्त आयात केली जाते। त्यामुळे या प्रश्नाचं जर उत्तर आहे टिंबटिंब निर्यातीमुळे भारताला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळतं तर सद्यस्थितीला ते पेट्रोलियम उत्पादनातून भारताला, पेट्रोलियम उत्पादनाच्या निर्यातीमुळे भारताला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळतं असं आपल्याला उत्तर द्यावं लागेल। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे पठार टिंबटिंब खडकापासून बनलेले आहे। तर महाराष्ट्राचे पठार जे आहे हे बेसॉल्ट खडकापासून बनलेले आहे। पुढचा प्रश्न आहे, मराठवाड्यातील शेती विकास टिंबटिंब प्रकल्पामुळे झालेला आहे। तर मराठवाड्यातील शेती विकास हा गोदावरी नदीवरील औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील जायकवाडी गावाजवळ असणारं जे जायकवाडी धरण आहे किंवा जायकवाडी प्रकल्प आहे, या जायकवाडी प्रकल्पामुळे मराठवाड्यातील शेती विकास झालेला आहे। महाराष्ट्रातील टिंबटिंब हा जिल्हा गोड्या पाण्यातील मासेमारीसाठी महत्त्वाचा आहे।
मासेमारीच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र हे भारतातलं अग्रेसर राज्य आहे आणि त्यामध्ये गोड्या पाण्यातील मासेमारीसाठी प्रसिद्ध जिल्हा जे तलावांचा जिल्हा भंडारा हा मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे. गोड्या पाण्यातील मासेमारीसाठी प्रसिद्ध जिल्हा म्हणून आपण भंडाऱ्याची ओळख आहे. महाराष्ट्र पठारावर टिंबक प्रकारची जंगले आढळतात तर महाराष्ट्र पठारावर पानझडी प्रकारची जंगले आढळतात. पुढचा प्रश्न आहे, 2001 जनगणनेनुसार महाराष्ट्रातील टिंबटिंब प्रशासकीय विभाग हा अतिशय कमी लोकसंख्येच्या घनतेचा होता. कमी लोकसंख्येच्या घनतेच्या विभागामध्ये अर्थातच नागपूर या प्रशासकीय विभागाची लोकसंख्येची घनता ही अत्यंत कमी होती. पूर्णगड खाडी ही टिंबटिंब जिल्ह्यात आहे तर पूर्णगड खाडी ही रत्नागिरी जिल्ह्यात आहे. अधिरापल्ली जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात उभारला जाणार आहे तर अधिरापल्ली जलविद्युत प्रकल्प केरळ राज्यामध्ये उभारला जाणार आहे. त्यामुळे पुढील प्रश्नाचं उत्तर केरळ असं आहे. एक नंबरचा जो आपला पर्याय आहे, अधिरापल्ली जलविद्युत प्रकल्प केरळ राज्यात उभारला जाणार आहे. पुढील प्रश्न आहे, जुड्या लावा दिनविशेष आणि त्यांची थीम दिलेली आहे. पहिला आहे जागतिक महासागर दिन. जागतिक महासागर दिन जो आहे हा आपण 8 जून या दिवशी साजरा करतो. जागतिक महासागर दिन याची जी यावर्षीची थीम होती ती इनोव्हेशन फॉर अ सस्टेनेबल ओशन, म्हणजे नवसृजन किंवा नवसर्जन ही त्याची थीम होती. जागतिक महासागर दिन 8 जूनची जी थीम आहे ती नवसर्जन होती. पुढचा जागतिक रक्तदाता दिन किंवा रक्तदान दिन हा आपण 14 जूनला साजरा करतो. 14 जून या दिवशी साजरा करतो आणि त्याची जी थीम आहे सेव ब्लड सेव लाईव्ह अशी थीम होती. पुढे जागतिक अन्न सुरक्षा दिन. जागतिक अन्न सुरक्षा दिवस जो आहे हा जागतिक अन्न सुरक्षा दिवस हा 7 जून या दिवशी साजरा केला जातो आणि त्याची यावर्षी थीम होती अन्न सुरक्षा सुधारणे. आणि शेवटचं जागतिक बालकामगार प्रतिबंधक दिन. जागतिक बालकामगार प्रतिबंधक दिन हा 12 जून या दिवशी साजरा केला जातो आणि त्याची थीम होती COVID-19 प्रोटेक्ट चिल्ड्रन फ्रॉम चाइल्ड लेबर नाऊ मोर दॅन एवर. बोको हराम ही आतंकवादी संघटना कोणत्या देशाची आहे तर बोको हराम ही आतंकवादी संघटना नायजेरिया देशाची आहे. मर्सरच्या 2020 कॉस्ट ऑफ लिव्हिंग सर्व्हेनुसार जगातील सर्वात महागडे शहर कोणते ठरले आहे तर मर्सरच्या 2020 कॉस्ट ऑफ लिव्हिंग सर्व्हेनुसार सर्वात महागडे शहर हाँगकाँग ठरले आहे. ऑपरेशन डेझर्ट चेंज खालीलपैकी कशाशी संबंधित आहे तर ऑपरेशन डेझर्ट चेंज हा भारतीय सैन्याचा एक अँटी एअरगरी ऑपरेशन आहे. ऑपरेशन डेझर्ट चेंज खालीलपैकी कशाशी संबंधित आहे तर हा भारतीय सैन्याचा एक अँटी एअरगिरी ऑपरेशन आहे. त्या पुढील प्रश्न अचूक जोड्या जुळवा असा आहे. अ गटामध्ये तुम्हाला व्यक्ती दिल्यात आणि ब गटामध्ये त्यांची पदं दिलीत. यामध्ये पहिलं आहे राहुल श्रीवास्तव. राहुल श्रीवास्तव हे सध्या रोमानियामधील भारताचे राजदूत आहेत. दुसरं नाव आहे चार्ल्स ब्राऊन. चार्ल्स ब्राऊन हे अमेरिका वायुसेनेचे प्रमुख आहेत. अमेरिका वायुसेना प्रमुख आहेत. त्यानंतर विश्वजीत दासगुप्ता. विश्वजीत दासगुप्ता हे भारतीय नौसेनेचे पूर्व कमांडचे नवीन चीफ ऑफ स्टाफ आहेत. आणि शुभम एस कुमारन हे फिलिपिन्समधील भारताचे राजदूत आहेत. शुभम एस कुमारन हे फिलिपिन्समधील भारताचे राजदूत आहेत. ICGS कनकलता बरुआ खालीलपैकी योग्य काय आहे. ICGS कनकलता बरुआबद्दल खालीलपैकी योग्य काय आहे तर हे अर्थात भारतीय कोस्टगार्डचं अतिशय महत्त्वाचं असं गस्त जहाज आहे. त्यामुळे उत्तर काय असणार आहे, एक नंबरचं ऑप्शन. पुढे आंतरराष्ट्रीय अल्बेनिझम जागरूकता दिवस केव्हा साजरा केला जातो तर आंतरराष्ट्रीय अल्बेनिझम जागरूकता दिवस हा 13 जून या दिवशी साजरा केला जातो. महाराष्ट्रातील पर्यावरण मंत्रालयाच्या नावात नुकताच बदल करण्यात आला आहे आणि त्याचं नवीन नाव आहे पर्यावरण आणि वातावरणीय विभाग. पर्यावरण आणि वातावरणीय विभाग. 1996 आयातीत भारतात सर्वाधिक जो वाटा आहे हा खनिज तेलाचा आहे. मागील एका प्रश्नाच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण बघितलेलं आहे भारतामध्ये जी आयात होते ही कच्च्या पेट्रोलियम तेलाची सर्वात जास्त होत आहे. कोणत्या विषाणूमुळे स्वाईन फ्लू हा रोग होतो तर H1N1 या विषाणूमुळे स्वाईन फ्लू हा रोग होत असतो. पुढील प्रश्न आहे, राज्याचा घटनात्मक प्रमुख कोण असतो.
अर्थात राज्याचा कार्यकारी प्रमुख जरी मुख्यमंत्री असला तरी राज्याचा घटनात्मक प्रमुख हा राज्यपाल असतो. कोणत्याही घटक राज्याचा कारभार हा राज्यपालाच्या नावाने चालत असतो. पुढील प्रश्न आहे, 2019 दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळाला? अर्थात याच्यामध्ये जे उत्तर आहे हे अमिताभ बच्चन असं आहे. हा प्रश्न आपण टेस्ट सीरिजमध्ये दुरुस्त करून दिला होता. 2019 दादासाहेब फाळके पुरस्कार अमिताभ बच्चन यांना मिळालेला होता. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार राज्यपालास स्वेच्छाधिकार दिलेले आहेत? तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 163 राज्यपालांना स्वेच्छाधिकार दिलेले आहेत. आणि यातला आजचा शेवटचा प्रश्न आहे, मतदारसंघ पुनर्रचना किती वर्षांनी केली जाते? तर मतदारसंघ पुनर्रचना ही 25 केली जाते. पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण उरलेल्या प्रश्नांची चर्चा करणार आहोत. धन्यवाद.